संपूर्ण देशात महाराष्ट्रातल्या निवडणुका या इंटरेस्टिंग असतात. इथे प्रचारासाठी सलमान खान 5,000 येतो आणि 5 वर्षात आमदारांची संपत्ती कैक पटीनं वाढलेली दिसते. यात अगदी शरद पवारांपासून ते अगदी नेत्यांचा आमदारांचा उल्लेख करत राज्यात भ्रष्टाचारानं परिसीमा गाठल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला. नाशिकमध्ये लोकपर्याय या वृत्तपत्राच्या प्रकाशनावेळी झालेल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर कठोर टीका केली. ये भी मानना चाहिए 2004 में जब विलासराव जी का बेफिकर बहुत कम दिखा है, बहुत मॉडेस्ट, ऑलमोस्ट गांधीयन सिंप्लिसिटी था उसमें. और पवार साहब भी मैंने 2004 का 2009 का कुछ उतना इंक्रीज नहीं है और पहला जो एफिडेविट था 8 करोड़ लिखा है उनका धन दौलत वेल्थ. ये हो सकता है कि थोड़ा बिजी मैन है, कंफ्यूजन हुआ होगा कि ये एनुअल इनकम है या डेली. जी 24 तास रहा एक पाउल पुढे.